नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज जी भाजी आपण बघणार आहोत खरं तर ती पावसाळ्यात भरपूर प्रमाणात येते पण पावसाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत बहुतेक बाजारात आपल्याला ही भाजी मिळते त्याचं नाव आहे कंटोली करटुले किंवा करंटुले अशा वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं इंग्रजीत त्याला स्पायनी गॉड असं म्हणतात साधारण कारल्याच्या प्रजातीमधला हा ही भाजीचा प्रकार आहे पण कारल्या इतका तो कडून असतो तर आज चणाडाळीत आपण ती करणार आहोत चणा डाळ मी साधारण अर्धी वाटी ते पाऊन वाटी घेतलेली आहे आणि ती तासभर भिजत ठेवली आता हे जे करंटुली आहेत किंवा कंटोली आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे वरती जी काटेरी आपल्याला दिसतात ते आपल्याला कापून नाही घ्यायचं कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सालीमध्ये औषधी गुणधर्म असतात आणि ती आपल्याला सगळे जो पार्ट आहे त्याचा तो सगळा वापरायचा आहे जर बिया आतमधल्या फार कडक असतील आणि तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही त्या काढून टाकल्या तरी चालतात पण मी इथे अजिबात कुठल्याही बिया काढून टाकल्या नाही आहे ती दाताखाली आल्यानंतर कारल्याची बी जशी आपल्याला कुरकुरीत लागते त्या पद्धतीने ती आपल्याला लागते तर त्यासाठी आता हे सगळे कापून घेतल्याच्यानंतर तेल घ्यायचे एक टेबलस्पून जवळपास त्याच्यात जिरे घालायचे जिरे चांगलं तडतडलं की मग आपण त्याच्यामध्ये फोडणी करणार आहोत आता यामध्ये आपण घालणार आहोत लसूण लसूण थोडा जास्त घालते जवळपास सात आठ पाकळ्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि थोड्या मोठ्या पाकळ्या होत्या तुम्हाला हवा असल्यावर तुम्ही ठेचून घालू शकता आता कढीपत्ता ही भाजी अनेक प्रकारे केली जाते पण त्यातल्या त्यात मला आवडणारा हा सगळ्यात जास्त आवडणारा हा प्रकार आहे चणा डाळीतला तुम्ही खाऊन बघा तुम्हालाही नक्की आवडेल आता हा लसूण आणि कढीपत्ता चांगला तळून झालेला आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट चवीनुसार हळद घातली मी आता ते थोडंसं आपल्याला त्याची फोडणी चांगली होऊ द्यायची आणि नंतर आपण याच्यामध्ये घालणार थोडंसं हिंग मीडियम हीटवर आपल्याला ही फोडणी चांगली परतून घ्यायची जे लाल तिखट आहे त्याचं छान असं ॲरोमा आला पाहिजे इतकी आपल्याला परतून घ्यायची आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला गरम मसाला एक चमचा मी घातला आहे गरम मसाल्याने या भाजीला खूप छान चव येते करंटोली घेत असताना मला एक आजी भेटल्या होत्या त्यांनी सांगितलं की गरम मसाला घालून जर तू केली तर सेम मटणासारखी ही भाजी लागते तर मी तर पूर्ण व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे मला मटणाची चव माहिती नाही पण त्या आजींनी सांगितल्याप्रमाणे मी तो गरम मसाला त्याच्यामध्ये घातला आता पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्याच्यानंतर थोडंसं गरम झाल्याच्यानंतर आपल्याला ते डाळ जी आहे भिजवलेली ती टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आता हे पाणी इतपत घालायचं की आपली चणा डाळ जी आहे ती चांगली त्याच्यामध्ये शिजल्या गेली पाहिजे तर चना डाळ आपण थोडंसं दोन तीन वाफा काढून घेऊया त्याच्यामध्ये जेणेकरून अर्धवट शिजली की मग आपण पुढची प्रोसेस करूया थोडंसं आपण परतून पुन्हा झाकण ठेवून आपण याला चांगलं शिजू देऊया तर पुन्हा मी झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवते पाणी ठेवण्याचं कारण की आतमध्ये त्याच्या थेंब तर पडतातच वाफेचे पण जर आपल्याला पाणी नंतर कमी पडत असेल तर ते झाकणावरचं गरम पाणी आपण त्या गरम भाजीमध्ये वापरू शकतो किंवा नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण एखादी भाजी करतो तेव्हा जर गरम भाजी असेल तर गरम पाण्याचाच त्याचा वापर करावा त्याच्यामुळे त्याचा रंग जो असतो ते चांगली टिकून राहतो भाजीला आता ही भाजी अर्धवट डाळ शिजलेली आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये करंटोली टाकून घ्यायची करंटोलीचे आकार तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कापू शकता आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे जर बिया आवडत नसेल तर तुम्ही बियाचा थोडासा भाग तुम्ही काढून टाकू शकता आता मीठ घालायचं मीठ घातलं नव्हतं आपण तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण पुन्हा आता वर, आ, हे झाकण ठेवून चांगलं शिजू देऊ डायबिटीजवर हे करंटोली खूप उपयुक्त आहेत म्हणजे तुमचं इन्सुलिन कंट्रोल करण्यासाठी याचा चांगला वापर होतो प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे प्रोटीनच्या मात्रा पण याच्यात भरपूर आहे शिवाय वजन कमी करण्यासाठी उच्च रक्तदाब जो असतो त्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे तर आता हे अधूनमधून चेक करत राहायचं आपल्याला परतून घेत राहायचं आहे आणि बघायची की करंटोली आणि डाळ ही दोन्ही शिजलीत की नाही थोडीसं अजून आपण याला पाच एक मिनटं शिजू देऊया मीडियम टू लो हीटवर आपण हे ही शिजू दिलं तरी चालतं आणि जर तुम्हाला ग्रेव्ही नको असेल पाणी याच्यामध्ये नको असेल तर तुम्ही पाणी कमी टाका आणि जास्त हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं जास्त घालू शकता इतर आपण याच्यामध्ये कुठलंही का काही टाकून घेत नाही आहे तर एकदा आता टेस्ट करून बघण्याची वेळ आलेली आहे कंट्रोल होत नाही इतकं त्याचं छान ॲरोमा येतो आहे आता मस्त भाजी शिजलेली आहे डाळसुद्धा छान त्याच्यातली अगदी मला फार शिजलेली नको आहे थोडीशी क्रंची अशी आवडेल त्याच्यामुळे आता मी इथे गॅस करते भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भाता वरण भात आणि ह्या भाजीचा तुम्ही उपयोग करू शकता नुसत्या करंटोलीची भाजीसुद्धा छान हो, होते तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती कशी करायची तेही नक्की दाखवेल तर आता ही सर्व करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा क्राफ्ट अँड किचन धन्यवाद